हॅलो नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे ओल्या खोबऱ्याच्या वड्या. तर त्यासाठी मी घेतलेला आहे थोडासा रवा, त्यानंतर बदाम आहेत त्याचे दोनच कप करून घेतलेत, आणि खोबरं ते किसून किसून थोडंसं राहिलेलं ते मी तिथे ठेवलं आहे, आणि हे किसलेलं खोबरं आहे, दोन नारळ आहेत त्याचं मी केलं आहे, आणि हे जे उरलेले तुकडे होते ना त्याला मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकणार आहे. तूप थोडंसं गरम झाल्यावर ते किसलेलं खोबरं सगळं आहे ना ते सगळं आपल्याला सुकेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. पण पहिल्यांदा मी जे बदाम घेतलेत ना त्यांना मी थोडंसं तुपातून परतून काढणार आहे, तर चांगले म्हणजे त्याला भाजून घेणार आहे. भाजून झाल्यावर मी त्यांना बाजूला काढून ठेवणार आहे, आणि मग त्याच्यामध्ये खोबरं जे किसलेलं आहे ना ते त्याच्यात टाकून घेणार आहे. तर हे चांगले मी लालसर होईपर्यंत भाजलेत, आणि मग त्याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं टाकले. तर हे खोबरं ना आपल्याला चांगलं म्हणजे असं पूर्ण सुक्कं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं भाजत आलं की आपल्याला त्याच्यामध्ये तो भाजलेला रवा आहे ना तो मिक्स करायचा आहे. थोडासाच मी भाजला होता, आणि मग ते खोबऱ्यासोबत पण भाजणार आहे, त्यामुळे त्याला आधी मी जास्त भाजून नाही घेतलेलं आहे. आणि मग आता याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. या वाटीच्या मापानेच मी चार वाट्या साखर टाकणार आहे, आणि मग त्याला चांगलं मिक्स होऊ देणार आहे खोबरं आणि साखर. एक 5 मिनिटांनंतर साखर ना खोबऱ्यामध्ये चांगली मिक्स झाली आहे, म्हणजे अजून तरी मोठीच आहे, पूर्ण विरघळलेली नाही आहे, पण बऱ्यापैकी मिक्स झाली आहे. तर ते जसं जसं आपण त्याला परतत जाऊ तसं तसं ती साखर पूर्णपणे विरघळून खोबऱ्यामध्ये मिक्स होणार आहे. तर हे असं त्याला छान असं ते रंग आला आहे, आणि मग लास्टला पूर्ण साखर विरघळल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे, म्हणजे वड्या पडायला सोपं जातं. तर हे दूध टाकल्यानंतर पण त्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे, आणि सुक्कं म्हणजे बऱ्यापैकी सुक्कं होईपर्यंत ते ना मी ठेवणार आहे त्याला गॅसवरतीच. आणि मग गॅस बंद करून एका खाली भांड्याला ना तूप लावून घेणार आहे. हे माझ्याकडे केकचं चौकोनी आकाराचं भांडं आहे, मी त्याच्यामध्येच टाकणार आहे. तर हे तूप लावून घेतलं आहे मी, आणि मग त्याच्यामध्ये ते सारण मी थापून घेतलं आहे पूर्ण, आणि मग त्याच्यामध्ये जे आपण भाजलेले बदाम होते ना ते मी त्याच्यामध्ये रोवलेत. हे असं झाल्यावरती आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ॲटलिस्ट 1 तास तरी. नॉर्मल टेम्परेचरवरती पण ठेवू शकतो आपण, पण जास्त वेळ लागतो. मग त्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण वड्या पाडणार आहे याच्या. फ्रीजमध्ये मी याला 2 तास ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर मी चाकूच्या साह्याने याचे काप करून घेतलेत, आणि मग त्याला वडी मी बाहेर काढणार आहे. तर मस्त झाली आहे वडी, बाहेर पण आली आहे लगेच. तर ही छानपैकी खोबऱ्याची वडी तयार आहे. तर तुम्हाला ही खोबऱ्याची वडी कशी वाटली सांगायला विसरू नका, आणि नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.